कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी सुप्रीम कोर्टाने अनेक सल्ले दिले असून त्यामध्ये लॉकडाऊनचा सुद्धा समावेश आहे आरोग्य सुविधा रोजीरोटी आणि अर्थचक्राबाबत अनेक नियम दिले आहेत देशभरामध्ये मागील काही काळापासून कोरोनानं अक्षरशः थैमान घातलं आहे दररोज जवळपास चार लाख नवे रुग्ण समोर येत आहेत अशा परिस्थितीमध्ये कोरोनासोबत लढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं सरकारला अनेक महत्वाचे सल्ले दिले आहेत न्यायालयानं कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनचा सल्लाही दिला आहे याशिवाय लस खरेदीची पॉलिसीही पुन्हा एकदा बदलण्यास न्यायालयानं सांगितलं आहे न्यायालयानं असं म्हटलं आहे की जर तसं केलं नाही तर हा सार्वजनिक आरोग्याच्या अधिकारास अडथळा असेल जो घटनेच्या कलम एकवीसमधील अविभाज्य भाग आहे याबरोबरच सर्वोच्च न्यायालयानं राज्य आणि केंद्र सरकारला पुढील सहा महिन्यांसाठी आपल्याकडं असलेल्या लसीच्या साठ्याबाबत आणि अपेक्षित उपलब्धतेविषयी माहिती देण्यास सांगितलं आहे यासोबतच न्यायालयानं केंद्राला विचारलं आहे की लसीकरण मोहिमेला वेग आणण्यासाठी आपण इतर कोणत्या पर्यायाचा विचार केला आहे काय अशा पद्धतीनं वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला महत्त्वाचे सल्ले दिले आहेत